आपल्या इयत्ता 10वीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यामधील प्रकरण 3 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 याच्यामधील मानवी स्त्री प्रजनन संस्था आणि मानवी पुरुष प्रजनन संस्था यांची रचना आणि कार्य ह्याच्याविषयीचा अभ्यास आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता. आता आपल्याला बघायचं आहे तो विकास आणि जन्म ह्याच्याविषयीचा अभ्यास. विद्यार्थी मित्रांनो, स्त्री युग्मक आणि पुरुष युग्मक यांचा संयोग झाल्यानंतर अंडपेशीमध्ये अंडपेशीपासून युग्मनजाची निर्मिती होते. तयार झालेला हा जो युग्मनज आहे ह्या युग्मनजाचं अनेक वेळा सूत्रीविभाजन होतं आणि अशा युग्मनजापासून भ्रूणाची निर्मिती होते. युग्मनजापासून भ्रूणाची निर्मिती होऊन हा भ्रूण गर्भाशयामध्ये पोचवण्यापर्यंतचा जो काळ असतो ह्या काळामध्ये ह्या भ्रूणाची वाढ होत असते आणि त्याचा विकास होत असतो. या कालावधीच्या दरम्यान ही प्रक्रिया पूर्ण 9 महिने चालते. या कालावधीच्या दरम्यान ह्या भ्रूणाला अन्नपोषण हे बघा इथे अगदी सुरुवातीला तयार झालेला भ्रूण दिसतो आणि ह्या वेगवेगळ्या आठवड्यांच्या कालावधीमध्ये तयार झालेल्या भ्रूणाचा वाढ आणि विकास होताना जी आपल्याला दिसते ही प्रक्रिया जी आहे हा 36 आठवड्यांचा पूर्ण विकसित झालेला भ्रूण आहे. आणि ह्या भ्रूणाला ह्या वाढीच्या काळामध्ये अन्नपुरवठा करण्यासाठी म्हणून एक अपरा नावाचा अवयव तयार होतो. या ठिकाणी तुम्हाला हा अवयव दिसत असेल. ह्या अपरा या अवयवालाच आपण प्लॅसेंटा असं सुद्धा म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, विकास आणि जन्म ह्याविषयीची माहिती तुम्हाला कळली असेल. पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत तो आहे आर्तव चक्र किंवा ऋतुचक्र. आपण पाहिलंय विद्यार्थी मित्रांनो का यौवनावस्थेनंतर स्त्रीच्या प्रजनन संस्थेमध्ये काही बदल होत असतात आणि ही बदलांची प्रक्रिया दर 28 ते 30 दिवसांच्या कालावधीने पुन्हा पुन्हा होत असते. यालाच आपण ऋतुचक्र किंवा आर्तव चक्र असं म्हणतो. ऋतुचक्र ही संपूर्ण प्रक्रिया एकूण 4 संप्रेरकांच्या सहाय्याने नियंत्रित केली जाते. याच्यातलं पहिलं संप्रेरक आहे हे पुटिका ग्रंथी संप्रेरक. दुसरा संप्रेरक आहे ल्युटिनायझिंग संप्रेरक, यालाच आपण पित्तपिंडकारी संप्रेरक या नावाने ओळखतो. तिसरा संप्रेरक आहे इस्ट्रोजेन आणि चौथं आहे प्रोजेस्टेरॉन. याच्यातील पहिली 2 संप्रेरक पुटिका ग्रंथी संप्रेरक आणि पित्तपिंडकारी संप्रेरक ही 2 संप्रेरक ही पीयूषकेच्या माध्यमातून स्त्रवली जातात. तर इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन ही 2 संप्रेरक जी आहेत ही अंडाशयाकडून स्त्रवली जातात. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूयात नेमकं आर्तवचक्र कसं काम करतं. यौवनावस्थेनंतर पुटिका ग्रंथी संप्रेरकाच्या प्रभावामुळे अंडाशयात ज्या असंख्य पुटिका असतात त्या असंख्य पुटिकांपैकी एका पुटिकेची अंडपेशीसह त्याच्यात असलेल्या अंडपेशीसह वाढ व्हायला सुरुवात होते. या वेळेला पुटिका ग्रंथी संप्रेरकाचा प्रभाव या पुटिकेवरती असतो. ही विकसनशील जी पुटिका आहे ह्या सगळ्या पुटिकांपैकी एक पुटिका जी आहे ही पुटिका इस्ट्रोजेन हे संप्रेरक स्त्रवायला सुरुवात करते. या इस्ट्रोजेन संप्रेरकाच्या प्रभावामुळे गर्भाशयामध्ये असलेल्या अंतस्तरातील ग्रंथींची अंतस्तराची वाढ व्हायला सुरुवात होते. ही प्रक्रिया सर्वात पहिल्या ऋतुचक्राच्या वेळेला होते आणि दर महिन्याला तिथून पुढे प्रत्येक महिन्याला ही प्रक्रिया पुनर्निर्मितीने होत असते. इथे बघा तुम्हाला 1, 2, 3, 4 हे आकडे जे दिसत आहेत हे आकडे म्हणजे दिवसांचा कालावधी आहे. 1 ते पहिल्या दिवसापासून तर 28 दिवसांपर्यंत ही प्रक्रिया असते आणि त्याच्यानंतर पुन्हा 1, 2 आहे. याचा अर्थ हे ऋतुचक्र पुन्हा पहिल्यासारखं सुरू होतं किंवा त्याच्यापासून पुढे त्याची पुनर्निर्मिती होते. ज्या वेळेला ही पुटिका जी आहे ह्या पुटिकेचा अंडाशयामध्ये विकास होत असतो त्यावेळेला त्याची पूर्ण वाढ झालेली असते. अशी पूर्ण वाढ झालेली ही जी पुटिका आहे ही पुटिका फुटते आणि ती अंडाशयातून बाहेर पडते. इथे आपल्याला अंडाशयातून बाहेर पडणारी पुटिका दिसते. ह्या क्रियेला आपण अंडमोचन असं म्हणतो. ह्या पुटिकेमधून वाढ झालेली अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडणे याच्यासाठी पित्तपिंडकारी संप्रेरकाचा प्रभाव असतो किंवा पित्तपिंडकारी संप्रेरकाच्या कार्याने हे काम होत असतं. या क्रियेला अंडमोचन म्हणतात. अंडाशयामध्ये
यामध्ये फुटलेली जी पिटी पुटिका आहे, आता ही पुटिका आपल्याला इथे दिसते, ही फुटलेली आहे. ह्या फुटलेल्या पुटिकेपासून पित्तपिंडाची निर्मिती होते. हे जे पित्तपिंड आहे, हे पित्तपिंड लगेच प्रोजेस्टेरॉन हे संप्रेरक स्त्रावायला सुरुवात होते. प्रोजेस्टेरॉन संप्रेरक स्त्रावायला सुरुवात झाल्यानंतर आतमध्ये हे जे गर्भाशय आहे, ह्या गर्भाशयाचा आतला स्तर जो आहे, या आतल्या स्तराची वाढ व्हायला लागते आणि त्या काही स्त्रावांचं स्त्रवण सुरू होतं. अशा पद्धतीने हे गर्भाशय पूर्णपणे रोपणक्षम होतं. एकदा का अंडपेशीचं भ्रूणाच्या रोपणासाठी हे गर्भाशय तयार झालं, पण जर अंडपेशीचं फलन 24 तासाच्या आत झालंच नाही, ही अंडपेशी अफलित राहिली, तर मग हे पित्तपिंड जे आहे, हे पित्तपिंड अकार्यक्षम होतं आणि त्याच्यापासून श्वेतपिंडाची निर्मिती होते. अशा वेळेला ह्या गर्भाशयाचा जो आतला स्तर तयार झालेला होता, भ्रूणाच्या रोपणासाठी तयार झालेला होता, ह्या स्तराचा, गर्भाशयाच्या आतल्या स्तराचा ऱ्हास व्हायला सुरुवात होते. ऱ्हास झालेला ह्या गर्भाशयाच्या आतल्या ऊती आणि अफलित अंडपेशी हे सगळं रजस्रावाच्या स्वरूपामध्ये योनी मार्गाद्वारे स्त्रीच्या शरीरातून बाहेर टाकलं जातं. यालाच आपण ऋतुस्त्राव किंवा मासिक पाळी असं म्हणतो. जोपर्यंत अंडपेशीचं फलन होऊन संपूर्णपणे गर्भाची निर्मिती होत नाही, युग्मनज तयार होत नाही, तोपर्यंत दर महिन्याला ही रजस्रावाची प्रक्रिया सुरू असते. एकदा का गर्भाचं रोपण झालं का तिथून पुढे मूल जन्माला आल्यानंतर त्याच्या दुग्धपानाच्या कालावधीपर्यंत ही नैसर्गिक चक्राची प्रक्रिया थोडीशी थांबते. तोपर्यंत त्या स्त्रीला ऋतुस्त्राव किंवा मासिक पाळी येत नाही. विद्यार्थी मित्रांनो, ऋतुस्त्राव किंवा मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि ह्या प्रक्रियेमध्ये 4 ते 5 दिवसांचा हा रजस्रावाचा कालावधी, ह्याच्यामध्ये शरीरातून खूप रक्तस्त्राव होत असतो. परिणामी ह्या स्त्रीला अशक्तपणा येतो आणि अशक्तपणा आल्यानंतर ह्या स्त्रीला विश्रांतीची गरज असते आणि बऱ्याचदा ह्या काळामध्ये स्त्रीला संसर्गसुद्धा होण्याची शक्यता असते. आणि म्हणून हा ऋतुचक्राचा काळ हा खूप काळजी घेण्याचा काळ असतो आणि ह्या काळामध्ये आपण स्त्रीला थोड्याफार प्रमाणात का होईना विश्रांती देणं आणि तिच्या वैयक्तिक आरोग्याकडे लक्ष देणं फार फार गरजेचं असतं. विद्यार्थी मित्रांनो, ऋतुचक्राविषयीची माहिती तुम्हाला कळली असेल अशी आशा करते.